आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. आज जागतिक योगा दिन साजरा होत आहे. योगा केल्यानंतर आपली प्रकृती चांगली राहते. आपल्या शरीरामध्ये असणारे कफ, पित्त आणि वात ह्या तीन गोष्टी आपल्या शरीरात आहेत. हे संतुलन करायचं असेल तर आपल्याला योगा करावा लागेल. दोन्ही हात दोन्ही मांडीवर ठेवायचे आहेत. योग मुद्रा ही अंगठा आणि त्याच्या शेजारचं बोट त्याला म्हणतात योग मुद्रा. ती दोन्ही मांड्यांवर आपण ठेवायचे. पाठीचा कणा एकदम ताठ ठेवायचा आहे. डोळे बंद. योगा मेडिटेशन काही असेल ते डोळे बंद केला तर त्याचा जास्त इफेक्ट होतो. डोळे उघडे ठेवले की त्याचा इफेक्ट होणार नाही आहे. त्यामुळे सगळ्यांनी डोळे बंद करायचे. खांद्याच्या रेषेत पाहिजे. वर जाता कामा नये, खाली येता कामा नये. दोन पंजा समोर पाहिजे. तीन हात पोटे सगळे उखरलेले पाहिजे. पाच शर्मायचं नाही, तिकडे विसर आता उद्या. दोन हा टाळी नाही, उभा राहायला येत नाही आणि टाळी वाजव त्यात. दोन हात पुढे, एका पायाचा गुडघा टेकवायचा, एक पाय पाठीमाग. पाठीमागचा जो पंजा आहे
तो पंधरा पाटी मग फेकायला पाहिजे आणि गुडघा पुढचा पुढं मानवर पुढचा पाय पाठीमाग आपल्या शरीराची ताठ तिरकी अवस्था व्हायला पाहिजे पुढचा पाय पाठीमाग ताठ तिरकी अवस्था ओम नमो मित्राय नमः एक दोन तीन चार दोन जीप खाल्यात ना जीप चेहरा रागीत 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 समोर आहे माझ्या चेहऱ्यावर एक दो एक दो क्लास हाँ एक दो एक दो एक दो एक दो एक दो क्लास हाँ डावा पाय उजवा पायाच्या मांडीवरती दोन तीन ध्यान मुद्रा ओम संगच्छवदं संवत्तदं सर्वो मनासि जानतां देवा भागं यथा पूर्वे सज्जनाना उपास